नमस्कार मित्रों, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो आणि प्रामुख्याने गणपती उत्सवासाठी कोकणची मंडळी ही मुंबईहून आणि अन्य ठिकाणाहून कोकणात जाण्यासाठी फार उत्सुक असतात. कुटुंबाचं कुटुंब आपल्या मूळ गावी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जातं आणि त्यामुळं उपलब्ध असलेल्या रेल्वेमधून त्यांना जाणं शक्य होत नाही, रिझर्वेशन मिळत नाही आणि त्यामुळं रेल्वे प्रवासाची त्यांना अडचण निर्माण होते. पण यावर्षी मुद्दामहून रेल्वेने CST सावंतवाडी रोड दिल्ली स्पेशल या गाडीचे 36 ट्रीप करण्याचं ठरवलेलं आहे. नंतर रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या 10 ट्रीप होणार आहेत. पनवेल सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होणार आहेत आणि पनवेल रत्नागिरी या बाय विकली स्पेशल या गाडीच्या 19 ट्रीप होणार आहेत. अशा जवळपास 72 गाड्या या रूटवर चालवणार आहे आणि मला असं वाटतं की जर 72 गाड्या स्पेशल जाणार असतील तर संपूर्ण कोकणवासियांची काळजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेली. आपल्याला माहिती आहे की कोकणमध्ये जाण्यासाठी या ज्या काही गाड्या सोडल्या आटल्या, माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की कोविडचा काळ आहे आणि कोविडचा प्रोटोकॉल हा सगळ्यांनी पाळला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. 72 गाड्या सोडूनही जर वेटिंग असेल आणि प्रवासाची अडचण होत असेल तर भारत सरकार रेल्वे मंत्रालय अजूनही गाड्या सोडायला तयार आहे. अशा प्रकारचे निर्देश आम्हाला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलेले आहेत की कोकणवासियांची कुठल्याही प्रकारची गैरसोय प्रवासादरम्यान होऊ नये आणि म्हणून आमच्या रेल्वे मंत्रालयानं आणलं.